नमस्कार, मी मधुरा, जी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत चायनीज थेरपीद्वारे विविध आजारांवर उपचार या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आल्यात या विषयातील तज्ञ डॉक्टर प्रिया बावीसकर आणि डॉक्टर अश्विनी जाधव बावीसकर. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी दोन्ही तज्ञांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर प्रिया आणि नमस्कार डॉक्टर अश्विनी. डॉक्टर प्रिया आणि डॉक्टर अश्विनी यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, गेल्या 10 वर्षांपेक्षा अधिक काळ या दोन्ही डॉक्टर्स गायत्री हेल्थ क्लिनिकच्या माध्यमातून विविध रुग्णांवर यशस्वी उपचार करतात. डॉक्टर प्रिया आणि डॉक्टर अश्विनी यांनी अॅक्युपंक्चरमध्ये MD केलंय. चायनीज थेरपी ही ऍडव्हान्स आणि पेनलेस थेरपी आहे. सांधेदुखी असो, गुडघेदुखी असो, मायग्रेन, स्त्रियांच्या विविध समस्या, मणक्यांचे आजार, अशा विविध आजारांवर चायनीज थेरपी एक वरदान ठरली आहे. चला तर ह्या आगळ्या वेगळ्या थेरपीविषयी आपण अधिक जाणून घेऊया या दोन्ही डॉक्टर्सकडून. मात्र तुम्हालाही ह्या विषयी याबद्दल काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-221-0 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर अश्विनी पुन्हा एकदा स्वागत आहे, डॉक्टर प्रिया तुमचंही स्वागत आहे. पहिला प्रश्न, अर्थातच चायनीज थेरपी म्हणजे काय, काय सांगाल? चायनीज थेरपी म्हणजे अॅक्युपंक्चर आपण असं म्हणू. चायनीज थेरपी ही निडल्स आणि मशीनीवरती आधारित आहे. अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली संस्कृतीनुसार आपण जसं आदिवासी लोक कान टोचतात, बरेच ठिकाणी टोचणं असतं त्यांचं, त्याचं एक रिझन आहे. त्या बिंदूंद्वारे आपल्या शरीरातले काही पॉइंट्स पियर्स झाल्यामुळे काही आजारांवरती आपल्याला रिलीफ मिळतो. तेच ह्याच्यातलं संशोधन आहे, त्यामध्ये याला अॅक्युपंक्चर असं म्हणतात. बरोबर. आणि अर्थातच ही एक नैसर्गिक थेरपी आहे डॉक्टर प्रिया, आणि ह्याच्यामुळे कुठलाही शस्त्रक्रिया करण्याची गरज नसते. पेनलेस थेरपी म्हटलं जातं ह्याला, तर काय सांगाल नेमकं, काय किती बिंदू असतात शरीरावरती आणि पेनलेस कशी ठरू शकते? पेनलेस यासाठी म्हणू शकतो कारण पेनलेस थेरपी म्हणजे निडल्स अगदी बारीक असतात आणि त्या शरीरात पियर्स करताना काही पेशंटला कळत सुद्धा नाही आणि कळलं तरी मुंगी चावल्यासारखं जाणवतं. आणि या निडल्स ज्या आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात, चांदीचे निडल्स, सोन्याचे निडल्स, अशा प्रकारे आपण निडल्स प्रत्येक पेशंटला आजाराप्रमाणे आपण निडल्स वापरतो. ही जी थेरपी आहे अॅक्युपंक्चर थेरपी ही पंचधातूंवर निर्धारित असते, तर त्यामुळे आपण त्या प्रकारे शरीराच्या गतीनुसार किंवा आपल्या निसर्गाच्या गतीनुसार आपण या पेशंटला, प्रत्येक पेशंटला ट्रीटमेंट देतो. आणि आपल्या शरीरावर 1200 बिंदू आहेत, 900 ते 1200 बिंदू आहेत. ते बिंदू कुठल्या आजारावर कुठल्या टायमाला युज केले पाहिजे हे डॉक्टर डिसाईड करतात आणि त्याप्रमाणे आजार जो आहे तो कायमचा जाऊ शकतो. बरोबर. आजार आहे तो कायमचा जाऊ शकतो, अगदी जुना आजार असला तरी देखील जाऊ शकतो. नक्कीच डॉक्टर अश्विनी तुमच्याकडे येते. अर्थातच आत्ताच मी सांगितलं, साधारणतः 900 ते 1200 असे बिंदू असतात. मात्र आजार जसा वेगळा असेल तसे बिंदू देखील बदलतात. तर अशा वेळेस मायग्रेन सारखा जर आजार असेल तो फार जुना असा आजार असतो आणि तो कितपत कालावधीमध्ये बरा होऊ शकतो, किती सिटिंग्स घ्याव्या लागतात साधारणतः? मी सिटिंग्स पेशंटवरतीच डिपेंड ठेवते. कधी 2 सिटिंग, कधी 8 सिटिंग, कधी 15 सिटिंग पण असो. डिपेंड त्यांच्या बॉडीवरती आहे, किती जुना आहे, कुठे कुठे पेन आहे. आता मायग्रेनमध्ये प्रत्येकाचं वेगवेगळी लक्षणं आहेत. काहींना फक्त वरती बघितल्यावर चक्कर येते, काहींना दिवसातून 2-3 वेळा मायग्रेनचा अटॅक आल्यासारखं होतो, काहींना सतत तो ताण असतो डोळ्यांवरती. ते वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यावरती आपण मायग्रेनमध्ये डोक्यावरती, फोरहेडवरती पॉइंट्स आहेत काही. हे पॉइंट्स पंक्चर केल्यानंतर ते बिंदू ब्लड सर्क्युलेशनद्वारे टॉक्झिन्स बाहेर पडल्यानंतर त्यांना त्यांचा मायग्रेनचा त्रास बराचसा निघू शकतो. बरोबर. अर्थातच मात्र साधारणतः जेव्हा आपण हा विचार करतो, मायग्रेन असेल किंवा गुडघेदुखी असेल, सांधेदुखी असेल, तेव्हा एक वय साधारणतः उलटल्यानंतर हे सगळे गोष्टी सुरू होतात, म्हणजे साधारणतः सांधेदुखीच्या गोष्टी. तर मग तुम्ही काय सांगाल, त्यांनी ही ट्रीटमेंट घ्यावी का आणि ती किती योग्य ठरू शकते? सर्वात अगोदर सांधेदुखीसाठी कुठलंच वय गरजेचं नाही की आपण 30 नंतर किंवा 40 नंतर हे दुखणे सुरू होतात. आता मी बरेच पेशंट असे बघते की जे 18 वर्षात 20 वर्षामध्ये त्यांना सांधेदुखीचा त्रास आहे. गरजेचं नाही की तुमच्या वयानुसार ते त्रास सुरू होतात, वातावरण चेंज झालं. जसं आपण आता म्हणूया की थंडीवरनं गरमी सुरू झाली तर तेव्हा सुद्धा आपल्याला सांधेदुखीचा त्रास होतो, किंवा आपल्याला गरमीवरनं अचानक पाऊस पडला आणि त्यामुळे वातावरणामध्ये जे चेंजेस होतात त्याच्यामुळे सुद्धा सांधेदुखी होते. त्या व्यतिरिक्त मोस्ट ऑफ सांधेदुखी जी आहे किंवा कुठल्याही प्रकारचं दुखणं हे आपल्याला रात्रीच्या वेळेत किंवा आपण रिलॅक्स पोझिशनमध्ये असतो त्यावेळेस जास्त जाणवतात. तर या ट्रीटमेंट मार्फत नक्कीच बरं होऊ शकतं, पण प्रत्येक पेशंटला कुठल्या प्रकारचे सांधेदुखी आहे
सांधेदुखी म्हणूया आपण अर्थरायटिस वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. सर्वायकल स्पॉन्डलेसिस सुद्धा आपण अर्थरायटिसचा एक प्रकार असं म्हणू शकतोय. अँकोलॉजिंग स्पॉन्डलेसिस, सर्वायकल स्पॉन्डलेसिस, लोअर लंबर स्पॉन्डलेसिस, स्लिप डिस्क यामध्ये सुद्धा आपण वंगणाचं प्रमाण सर्वात अगोदर कमी होतं आणि त्यानंतर सांधेदुखीचं प्रमाण वाढत जातं. बरोबर, ऑस्टो अर्थरायटिस वगैरे. नक्कीच, आणि अर्थातच चायनीज थेरपीच्या मदतीने आपण ह्याच्यावरती कुठेतरी मात मिळवू शकतो. आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झाली. पहिला फोन जो आलाय तो भाईंदर वरन शिल्पा यांचा, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार शिल्पा, बोला. हॅलो. हा नमस्कार, बोला. मला विचारायचं आहे, माझ्या मिस्टरांच्या दोन्ही हातात स्पार्किंग होते. बर. हॅलो. हा बोला. माझ्या मिस्टरांचं दोन्ही हातात स्पार्किंग होते. बर, ठीक आहे. डायबिटीस आहे. बर, तरी पण तो नॉर्मल मध्ये आहे. पार्किन्सन सांगितलेलं आहे का? पार्किन्सन सांगितलंय का त्यांना? हो, दोन्ही हाताला होते पार्किन्सन, म्हणजे दोन्ही हात हालतात सारखे. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. आणि डायबिटीस आहे. आणि मॅडम, माझ्या दोन्ही गुडघे दुखतात आणि वेट जास्त आहे त्याच्यासाठी. वय काय तुमचं? माझं वय 57 आहे. आणि तुमच्या मिस्टरांचं? 72. बरं, ठीक आहे. काय सांगाल डॉक्टर प्रिया? युजली पार्किन्सनचा जो प्रॉब्लेम आहे तो 100% क्युअर करता येत नाही. आपण पॅरालिसिस आणि पार्किन्सन्स हा जो आजार आहे, जवळजवळ पेशंटला आपण 70-80% बरा करू शकतो. म्हणजे कशा प्रकारे, जे कंटिन्यूस त्यांचा कंप जो सुरू असतो, म्हणजे हळणं जे कंटिन्यूस सुरू असतं, त्याला आपण कमी प्रमाणात करू शकतो. म्हणजे जर समजा सहसा पार्किन्सनचा आजार आणि पार्किन्सनचा जो पेशंट असतो त्याला एखादी नवीन वस्तू करताना किंवा एखादा नवीन व्यक्ती समोर येताना किंवा आपण काहीतरी भीतीदायक गोष्ट करताना त्यावेळेस कंप जास्त वाढतो. तर आपण या ट्रीटमेंट मार्फत नक्कीच कंट्रोल करू शकतो, पण 100% तो बरा करता येत नाही. त्या व्यतिरिक्त त्यांनी विचारलं गुडघ्याच्या दुखण्या. बरोबर, त्याला म्हणूया आपण ऑस्टो अर्थरायटिस म्हणूया. ऑस्टो अर्थरायटिसचा उपचार होतो, पण त्याचा कशा प्रकारे, म्हणजे त्याचा जो गुडघ्याचा जो आजार आहे तो कुठल्या प्रकारचा आहे, गादीचं घर्षण झालं आहे किंवा लिगामेंटचा काही प्रॉब्लेम आहे किंवा फक्त डिजनरेशनमुळे त्यांना दुखणे सुरू झालेलं आहे, तर यावर आपण उपचार करू शकतो. पण फक्त लिगामेंट टेअर वगैरे असेल तर ते रिपोर्ट बघितल्याशिवाय सांगता नाही ना. बरोबर, नक्कीच. म्हणजे अर्थातच ह्याच्यासाठी देखील रिपोर्ट बघणं फार आवश्यक आहे आणि त्याच्यानंतरच ट्रीटमेंट करणं तितकंच चांगलं ठरू शकतं. तुम्ही काही अशा पेशंट्सवरती ट्रीटमेंट केल्यात, त्यांच्या काही प्रतिक्रिया आल्यात, त्या आता आपण बघूया. मी जयनगर मधून ठाणे येते बारिस्ता मॅडमच्या इथे ट्रीटमेंट घ्यायला येते. मला मानेचा, डोक्याचा आणि कमरेचा खूप त्रास होता. मला 15 दिवसाची ट्रीटमेंट दिली होती, त्याच्यामुळे मला 3 ट्रीटमेंटमध्ये खूप बरं वाटायला लागलं. आणि त्याच्यामुळे मला आता वाटतं, पहिलं मला वाटायचं की मी याच्यातून बाहेरच पडणार नाही, पण आता मला त्या ह्या ट्रीटमेंट मला असं वाटतं की मी पूर्णपणे बरी होऊ शकते. मला कमीत कमी असं वाटतं की मी 100% म्हणजे 100% पासून तर 80% पर्यंत बरी होत आली आहे आणि त्यामुळे मी बावेसर मॅडमचा खूप आभारी आहे. नक्कीच, ह्या 100% पर्यंत आता बऱ्या होत आलेल्या आहेत. तुम्हीच बहुतेक त्यांची ट्रीटमेंट केलेली आहे, काय सांगाल? त्यांना वन साईड पूर्ण पेनिंग होतं, अगदी इथून त्यांना वन साईड मायग्रेन सारखंही मध्येही मोडलं होतं. त्यांना मायग्रेन इथून पासून नेक पेन सगळं वन साईड पेनिंग आणि ते अगदी त्रासून आलेल्या होत्या. मॅडम मला बऱ्या करा बऱ्या करा, पण त्यांना अगदी फर्स्ट सिटिंग पासून रिझल्ट यायला स्टार्ट झालेली. प्रत्येक पेशंटचं डिपेंड असतं, बॉडी जशी कॅच करते त्यावरती डिपेंड आहे. कोणाला 3-4 दिवसानंतर रिलीफ मिळतो, कोणाला फर्स्ट डे पासून रिलीफ मिळायला सुरुवात होते. मग ती टक्केवारी हळूहळू स्टेज वाईज त्यांचा कोर्स आहे त्यानुसार वाढत जातो. त्यांना फक्त नसांमध्ये ब्लड सर्क्युलेशन असल्यामुळे काही मणक्याच्या इथे दाबलेल्या होत्या वेन्स, तिथे त्यांना ट्रीटमेंट दिल्यामुळे त्यांना पूर्णपणे बरं वाटलंय. बरोबर, नक्कीच. म्हणजे थोडक्यात काय तर स्त्रियांना खरं तर वेगवेगळ्या आजारांना नेहमीच सामोरं जावं लागतं. अर्थातच अनेक मोनोपोज स्टेज नंतर जास्त करून स्त्रियांना जास्त वेगवेगळ्या प्रकारची दुखणी उद्भवतात. तर तुम्ही काय सांगाल, ह्या स्टेज नंतर स्त्रियांनी नेमकी कशी काळजी घेतली पाहिजे आणि अर्थातच गुडघेदुखी असेल किंवा सांधेदुखी असेल किंवा इतर काही जडत्व आलं असेल शरीराला, तर आपण ह्या चायनीज थेरपीच्या माध्यमातून ते दूर करू शकतो का? नक्कीच दूर करू शकतो. स्त्रियांनाच नाही, पुरुषांना सुद्धा हा प्रॉब्लेम होतो. जास्त जास्त प्रमाणात जो सर्वायकल किंवा स्पॉन्डलेसिसचा जो प्रॉब्लेम असतो तो जेंट्सला जास्त प्रमाणात असतो. नक्कीच स्त्रियांमध्ये जास्त दुखण्या असतात, कारण स्त्रियांमध्ये मासिक पाळी नंतर डिलिव्हरी आणि त्यानंतर
वृद्धावस्था या तीन स्टेजमुळे स्त्रियांचे जे म्हणजे शरीरामध्ये जे रक्तप्रवाह आहे त्याच्यामध्ये बरेच चेंजेस येतात. त्यामुळे आणि जो मोनोपॉजचा जो टाइम असतो तेव्हा शरीरामध्ये जे अशुद्ध रक्त बाहेर निघण्याची क्रिया असते ती जवळजवळ बंद होत असते किंवा बंद झालेली असते. तर त्यावेळेस हे जे शरीरामधले अशुद्ध रक्त आहे ते आपल्या शरीरामध्येच राहतं आणि त्यामुळे रक्त विसरण्याची क्रिया व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे स्त्रियांना जास्त दुखणं उद्भवतं. पण जेव्हा आपण ही ट्रीटमेंट करतो चायनीज थेरपी किंवा अॅक्युपंक्चर पद्धत ही जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो त्यावेळेस रक्त पुरवठा व्यवस्थित होऊ लागतो प्रत्येक अवयवांना प्रत्येक शरीराच्या भागाला व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन होतं आणि त्यामुळे आजार जो आहे तो मुळापासून जातो. म्हणजे कंबरदुखी किंवा पाठीचं दुखणं किंवा पाय पोटऱ्यांचं दुखणं सहसा कंबरदुखी आणि पोटऱ्यांचं दुखणं बऱ्याच प्रमाणात स्त्रियांना असतं. तर त्यावेळेस आपण ही ट्रीटमेंट घेऊन कायमचं बरं करू शकतो. बऱ्याच वेळा काय होतं याच्यामुळे लठ्ठपणा सुद्धा येतो तर लठ्ठपणा सुद्धा या ट्रीटमेंट मार्फत कमी होतो. त्याबरोबरीने आपले जे दुखणं आहेत तेही कमी होऊ शकतात. बरोबर. नक्कीच. म्हणजे थोडक्यात काय तर एकतरी चायनीज थेरपी अतिशय उत्तम अशी थेरपी आहे कारण की याच्यामध्ये तुम्हाला औषधं घ्यावी लागत नाहीत मात्र फक्त एक सिटिंग काही सिटिंग्समध्ये तुम्ही बऱ्या होऊ शकतात. म्हणजे आपण बोलायचं झालं तर 36 तासामध्ये रुग्ण बरा होऊ शकतो अशी देखील तुमच्याकडे योजना आहे. या 36 तासांच्या योजनेबद्दल मला जाणून घ्यायचं की 36 तासांमध्ये रुग्ण कसा बरा होऊ शकतो. 36 तास म्हणजे आपण हे सगळ्यात महत्वाचं एका दिवसात 24 तास असे 2-3 दिवस मोजले की 36 तासात मी बरा होईल ते नसून ट्रीटमेंटचे अवर्स 36 तास आहेत. तर कोणाला 8 तास ट्रीटमेंट लागते कोणाला 10 तास असते कोणाला 20 तास असते मग हे सिटिंगमध्ये डिवाईड करतो. मग 20 तासाची सिटिंग म्हणजे 1-1 तास 1-20 दिवस सिटिंग 36 तास 36 दिवसाची सिटिंग मग बॉडीची कशी कॅपॅसिटी आहे त्यानुसार कोणाला 2 तासही ट्रीटमेंट दिले जाते. मग ते वेगवेगळे करून आपण ट्रीटमेंट देतो. आणि सगळ्यात महत्वाचं मॅडमनी जसं सांगितलं एकाच टायमाला त्यांना वेट लॉस पण होईल त्यांचं तर एकाच टायमाला आपण बरीचशी ट्रीटमेंट त्यांना करू शकतो. संधिवाताचा पेशंटला डायबिटीस आहे आणि वेट पण आहे त्यांचं तिन्ही ट्रीटमेंट त्यांनी एकाच सिटिंगमध्ये त्यांची होऊ शकते. संधिवाताच्या पेशंटला डायबिटीसचाही रिझल्ट मिळतो आणि त्यांना वेटवरती पण रिझल्ट मिळतो. ऍट अ टाइम 3 ट्रीटमेंट त्यांच्या एकाच वेळेस होतात. म्हणजे नक्कीच त्याचा फायदा खरं तर एक आजार असेल मात्र इतरही त्याच्याशी जर जोडलेले आजार असतील जडलेले आजार असतील तर ते देखील दूर होऊ शकतात. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा Z24 राहा एक पाऊल पुढे. हितगुज आमच्या खास कार्यक्रमात आज आपण चर्चा करतोय चायनीज थेरपीद्वारे विविध आजारांवर उपचार ह्या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रिया बाविस्कर आणि डॉक्टर अश्विनी बाविस्कर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते मात्र डॉक्टर आपल्याला एक फोन आलाय मुंबईवरनं त्यांच्याशी आपण बोलूया. सिद्धेश बोलतायत बोला काय प्रश्न आहे. नमस्कार सिद्धेश बोला. नमस्कार. नमस्कार बोला. चायनीज थेरपीचे कोणकोणते फायदे आहेत आणि चायनीज थेरपीद्वारे कोणकोणत्या आजारांवर इलाज केला जातो. बरोबर. नक्कीच सिद्धेशांचा फोन होता नवी मुंबईवरनं. त्यांनी असं विचारलंय की चायनीज थेरपीचे काय काय फायदे आहेत आणि अर्थातच वैशिष्ट्यांबद्दल मी विचारणार होती पण तुम्ही सांगाल आता. नक्कीच चांगला प्रश्न विचारलाय. वैशिष्ट्य अशा प्रकारचे आहेत की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची औषधं घ्यावी लागत नाही आणि कुठल्याही प्रकारचा व्यायाम डॉक्टरांकडनं तुम्हाला म्हणजे आजारासाठी करावा लागत नाही. त्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया नाही. ट्रीटमेंट आल्यानंतर फक्त निडल्स आणि मशीन काम करणार तुम्हाला काही करायची गरज लागत नाही. त्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कुठलाही बदल न आणता ही ट्रीटमेंट घेऊ शकता. आणि याचे फायदे असे आहेत की तुम्हाला कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया नाही. औषध हे पूर्णपणे नॅचरल आहे तुम्हाला बरंही करते आणि त्या व्यतिरिक्त तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाही हे याचे वैशिष्ट्य आणि साइड इफेक्ट नाही आहेत त्याचे. बरोबर. अजून एक फोन आलाय. फोन घेऊया. सुनील भट बोलतायत ठाण्यावर. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार सुनील बोला. मी सुनील भट बोलतो ठाण्यावरून. मॅडम बोला. माझं एज 48 आणि मला 15 वर्षापासून डायबिटीस आहे. बर पुढे तुमचा प्रश्न काय. माझा प्रश्न म्हणजे मला डायबिटीस आहे हायपर थायरॉइडिझम आहे 10 वर्ष झाली बरं. ठीक आहे ठीक आहे.
नक्कीच आपण डॉक्टरांना विचारूया. सुनील यांचं वय 48 आहे, त्यांना वेगवेगळे खरंतर आजार जडलेले आहेत. शुगर म्हणजे डायबिटीज महत्वाचा आजार आहे, त्याचबरोबर हायपोथायरॉईड पण त्यांनी सांगितलंय. काय सांगाल तर त्यांना काय एक्झॅक्टली ट्रीटमेंट घेण्याची आवश्यकता आहे का? युजली डायबिटीज पेशंट असतात त्यांना सर्वायकल स्पॉन्डलायसिसचा जो प्रॉब्लेम असतो तो लवकरात लवकर मेडिसिनने क्युअर होत नाही जर बेसिक स्टेजवर असेल तर. त्यामुळे काय होतं, डायबिटीजमुळे जो आजार आहे आपल्याकडे आपल्याला जो सर्वायकल स्पॉन्डलायसिस किंवा लोअर लंबर स्पॉन्डलायसिस हा लवकर न क्युअर झाल्यामुळे तो आजार जुना 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 होत जातो आणि बऱ्याच प्रमाणात एकदम जुना झाल्यानंतर शोधाशोध करून डॉक्टर म्हणजे नॅचरल थेरपी किंवा योगा थेरपी किंवा आपण म्हणूया की अॅक्युपंक्चर पद्धत याच्याकडे वळल्या जातात. जोपर्यंत तुम्ही अॅक्युपंक्चरकडे येता तोपर्यंत तो आजार बराच जुना झालेला असतो आणि त्यानंतर आम्हालाही ते कठीण पडतं की बरं जुना आजार आहे तो बरं करणं तर आमच्यासाठीही कठीण होतं. पण तुम्हाला जर डायबिटीज आहे, सर्वायकल स्पॉन्डलायसिस आहे, लोअर लंबर स्पॉन्डलायसिस आहे तर या अॅक्युपंक्चर पद्धतीमध्येच ते बरं होऊ शकतं. विदाऊट ऑपरेशन तुम्हाला कुठल्याही गोळ्या घ्यायची गरज नाही. आपण ऍट द टाइम तिन्हीवर ट्रीटमेंट करू शकतो, सर्वायकल स्पॉन्डलायसिस, लोअर लंबर स्पॉन्डलायसिस आणि डायबिटीज. बरोबर, म्हणजे थोडक्यात ते बरे होऊ शकतात या सगळ्या आजारात ना, हे फार महत्वाचं आहे. अर्थातच डॉक्टर अश्विनी, मणक्यांवरती देखील तुमच्याकडे ट्रीटमेंट अवेलेबल आहे. आपण बघतो की मणक्यांचे आजार हे फार मोठ्या प्रमाणात जास्त वाढलेले पाहायला मिळतात, तर काय सांगाल? मणक्यांचे सगळेच मॅडमनी जसं सांगितलं, मानेपासून मायग्रेनपासून अगदी बॅकपर्यंत सायटिका सगळ्यांशी रिलेटेड आपली बॅकशी सगळे ट्रीटमेंट आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, अगदी L1 पासून C1 पासून सगळ्या बोनमध्ये कुठल्याही बोनमध्ये गॅप असणाऱ्या याच्यामध्ये अगदी ऑपरेशन सजेस्ट केलेले पेशंटसुद्धा आपण ट्रीट करू शकतो की ऑपरेशन नाही करायचं आहे किंवा माझं वय जास्त आहे किंवा माझं विकनेस आहे त्यामुळे ऑपरेशन डॉक्टर नाही म्हणतात किंवा मला ऑपरेशन करायचंच नाही आहे, भीती वाटते, तर ही ट्रीटमेंट देण्यासाठी खूप अतिशय इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे, नक्कीच. म्हणजे थोडक्यात तर काय तर मणक्यांचे जे विकार आहेत ते देखील फार बरे होऊ शकतात या चायनीज थेरपीमुळे. अजून एक प्रतिक्रिया आलेली आहे आपल्याकडे तुमच्या पेशंटची, आपण बघूया ते काय म्हणतात. मला 6 ते 7 वर्षापासून वेरिगोजमेनचा त्रास होता आणि खूप पेनिंग होतं, उभा राहता येत नव्हतं जास्त वेळ किंवा रोड क्रॉस करताना भीती वाटायची. एकदा मी असाच अश्विनी डॉक्टर अश्विनी बावीसकरांचा टीव्हीवरचा G24 मध्ये हितगुज या कार्यक्रमात त्यांचा इंटरव्ह्यू बघितला आणि तेव्हा त्यांनी जी माहिती दिली त्याच्यावरून मी त्यांना फोन केला आणि दुसऱ्या दिवशीपासून ट्रीटमेंट चालू केली. जवळजवळ 15 सिटिंग झाले माझे. जो माझा 100% त्रास होता त्यापैकी 90% त्रास पूर्णपणे बरा झालेला आहे आणि जो माझा केलेला कॉन्फिडन्स होता तो आता मला परत मिळालाय. आणि दुसरी गोष्ट, जे दुखणं होतं तेही टोटली गेलेलं आहे. हे सगळं मला फक्त बावीसकर मॅडममुळे शक्य झालेलं आहे. जे दुखणं होतं ते पूर्णपणे गेलंय असं ह्या म्हणतात. नक्कीच टीचर आहे, तुम्ही ट्रीटमेंट केलेली आहे तर त्या टीचर आहेत, त्यांचं उभं राहायचं काम म्हणजे ड्युटी उभी राहायचीच आहे फळ्याजवळ. त्यामुळे त्यांना वेरिकोस वेन्स खूप वर्षापासून होत्या, आयुर्वेदिक सगळे उपचार केले पण त्यांचं वेरिकोस वेन्सचं पेनिंग नाही गेलं. बाकीचे जे छोटे मोठे प्रॉब्लेम्स होते ते गेले पण पेनिंग त्यांचं जातही नव्हतं आणि त्यांना क्रॉस सुद्धा करतं शक्य नव्हतं की रोड क्रॉस करून जाणंही त्यांना कठीण होतं. त्यामुळे ते रिक्षापासून डायरेक्ट शाळेमध्ये डायरेक्ट जायचे, आता ते घरापासून शाळेपर्यंत चालत जातात. आणखी चालणं त्यांना कंपल्सरी आहे, चालणं होत नाही त्याच्यामुळेही त्यांना त्रास होतो. तर आता त्यांना चालता येतं, क्रॉस करता येतं. वेरिकोस वेन्सचं पेनिंग त्यांना खूप जास्त होतं, अगदी पूर्णपणे रिलीफ मिळाले. सगळ्यात महत्वाचं त्या अॅक्युपंक्चरच्या निडल्सला घाबरत होत्या, तेही एक लोकांची भीती असते की सुया असतात मग त्या लागतात. तुम्ही पहिला मला दाखवा कुठल्या सुया आहेत, मग किती लागणार, मग मला सहन होईल की नाही, हे सगळे प्रश्न त्यांचे होते. अगदी लावताना सुद्धा पहिली सिटिंग मध्ये त्यांनी अगदी कठीण अवस्थेत घेतलेली, त्यांना चक्क ओढून मी पहिली सिटिंग दिली पण त्यानंतर त्यांना हळूहळू रिलीफ मिळायला लागला, त्यानंतर स्वतःहून त्या ट्रीटमेंट घ्यायला लागले. पेनलेस ट्रीटमेंट आहे, भीतीनी त्यांना जास्त त्रास होत होता आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा याच्यात त्रास नाहीये, कुठलाही साईड इफेक्ट नाहीये, तुम्ही ट्रीटमेंट पूर्ण करू शकता. बरोबर, म्हणजे कुठलेही साईड इफेक्ट नाही हा फार महत्वाचा खरं तर मुद्दा आहे. आपण ह्याच्या संदर्भात पण बोलूया आपण एका ब्रेकनं. तर हितगुज मध्ये पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा G24, रहा एक पाऊल पुढे.
हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण चर्चा करतोय चायनीज थेरपीद्वारे विविध आजारांवर उपचार या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर प्रिया बावीसकर आणि डॉक्टर अश्विनी बावीसकर. अर्थात आपण काही मगाशी दोन पेशंटच्या प्रतिक्रिया बघितल्या डॉक्टर, अजून एका पेशंटची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे, आपण बघूया त्या काय म्हणतात. टीव्हीवर मॅडमचा कार्यक्रम बघितला आणि मी मॅडमना येऊन दादरला भेटले. मला मायग्रेनचा खूप त्रास होता. मॅडमना येऊन भेटल्यानंतर आधी थोडं मला भीती होती हा बरं होईल की नाही, पण मला 7 ते 8 दिवसात त्याचा फरक जाणवला. त्याच्यानंतर मी पाठदुखीवर ट्रीटमेंट घेतली, कंबरदुखीवर ट्रीटमेंट घेतली, त्यालाही फरक जाणवला. असं हळूहळू करून मी आता पायदुखीवर, पायाला गाठ असल्यामुळे पायदुखीवरही ट्रीटमेंट घेऊन बघितली, त्यालाही फरक पडला. आता माझं वजन कमी करायचं, पोट कमी करायचं आणि सर्व्हायकलच्या दोन्ही ट्रीटमेंट चालू आहेत. त्यांनीही मला 4 ट्रीटमेंटमध्येच खूप फरक जाणवतो. तसंच माझा मुलगा वरद विजय केळकर 15 वर्षाचा आहे, त्याला सुद्धा मायग्रेन, वेट लॉस आणि थायरॉइड या तिन्हीची ट्रीटमेंट सुरू केली. त्याला मायग्रेनला बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. थायरॉइडची आणि वेट लॉसची ट्रीटमेंट अजून चालू आहे. त्याबद्दल मी मॅडमचे आभार मानते. त्या दोघांनाही खरं तर आई आणि मुलाला फरक पडलेला आहे. अर्थातच ह्या चायनीज थेरपीमुळे खूप चांगले फरक ह्या सगळ्या पेशंट्सला वाटलेले आहेत, किंवा कुठेतरी जो आजार त्यांना जडलाय त्याचं जे दुखणं आहे ते फार कमी झालेलं आहे. अर्थातच वेळ फार कमी असल्यामुळे अगदी थोडक्यात सांगाल ह्या चायनीज थेरपीची काय वैशिष्ट्य इतर तुम्ही सांगू शकाल आणि ही पेनलेस थेरपी कशी आहे. ही पेनलेस थेरपी अशा प्रकारे आहे, आता जसं या अगोदरच मी उत्तर देऊन झालेली की ह्या निडल्स खूप बारीक असतात, अगदी फाईन असतात, त्या शरीरामध्ये जाताना आपल्याला लक्षातही येत नाही. हे जे आपल्या मनात जी भीती असते अॅक्युपंक्चर बाबतीत, यासाठी बऱ्याच लोक काय होतात की डॉक्टरांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आम्ही गायत्री हेल्थ क्लिनिकच्या डॉक्टरांनी कांदिवली, अंधेरी, दादर आणि वसई या 4 ठिकाणी या 2 दिवसाचे कॅम्प ठेवलेले आहे, शुक्रवार आणि शनिवार. तिथे येऊन तुम्ही फ्री चेकअप करू शकता, तुम्हाला मार्गदर्शन डॉक्टर करतील आणि त्याप्रमाणे तुम्ही ट्रीटमेंट डिसाइड करू शकता. ही ट्रीटमेंट एवढी चांगली आहे, तुमच्या शरीराला कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही आणि तुमचं शरीर अगदी विदाऊट गोळ्या औषधं तुम्ही बरे होऊ शकता. आणि याच्यामध्ये निडल्स जे आहेत त्या प्रत्येक वेळी डिस्पोजेबल आहेत आणि त्यावेळेस ते निडल्स ते एक दुसऱ्याला युज केले जात नाही. तुमच्या समोर ते निडल्स आहेत ते ओपन केले जातात आणि मशीनची जी फ्रिक्वेन्सी आहे तीही तुमच्या शरीराला जमेन अशा प्रकारे दिली जाते, त्यामुळे पेशंटला कुठल्याही प्रकारे त्रास होत नाही. शिबिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला सगळं मार्गदर्शन केलं जाईल. तुम्हाला जसं तुमच्या मनामध्ये जो आजार आहे किंवा भीती आहे ते तुम्ही येऊन डॉक्टरना थेट सांगू शकता आणि नंतर डॉक्टर तुम्हाला मार्गदर्शन. म्हणजे उद्या शुक्रवारी 13 तारखेला आणि शनिवारी 14 तारखेला हे फ्री हेल्थ चेकअप आहे दादर, कांदिवली, अंधेरी आणि वसई या ठिकाणी. नक्कीच डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आपल्याला इथे थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच संपतो. तुम्ही पाहत राहा Zee24, रहा एक पाऊल पुढे. Zee24, रहा एक पाऊल पुढे.